Hello dear students, in today's lecture we are going to start the new chapter current electricity, which is the third chapter from your science 1 textbook. Students, before starting with the chapter or the main concept of this chapter, we are going to revise certain concepts which we have studied in earlier standards. Okay, so students, tumhala he tar maitich asel ki current ha jo concept ahe ha किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे ही आपल्या डे टू डे लाईफचा एक अविभाज्य असा पार्ट आहे, इजंट इट. प्रत्येक अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला वेगवेगळे जे आपण गॅजेट्स यूज करतो त्या सगळ्यांच्यामध्ये डिरेक्टली और इनडिरेक्टली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इन्वॉल्व असते. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला हे लक्षात येईल. हे आपल्या बाबतीत झालं. नेचरमध्ये सुद्धा काही फिनॉमिनन असे आहेत की जे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहेत. तुम्हाला हे तर माहिती असेल की काही फिशेस असतात की जे त्यांचा स्वतःचा प्रेपासून किंवा जो प्रिडेटरपासून बचाव करायचा असेल तर ते इलेक्ट्रिक सिग्नल और इलेक्ट्रिक करंटचा यूज करतात. किंवा जी वीज चमकतात, विजाज्या चमकतात किंवा आपण विजा पडलेल्या वगैरे जे ऐकतो तर हा देखील इलेक्ट्रिक करंटचाच एक प्रकार आहे की जे पोटेन्शियल डिफरन्समुळे ती वीज ढगामधून जमिनीवरती पडलेली तुम्ही ऐकली असेल. किंवा बघा आपल्या बॉडीमधून सुद्धा जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तर माहिती आहे ना तुम्हाला शॉक बसतो म्हणजे काय होतो, तर आपली बॉडीसुद्धा इलेक्ट्रिक करंट जो आहे तो पास करते, म्हणजे तिथे देखील हा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट हा फिनॉमिनन आपल्याला बघायला मिळतो. सो दिस इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिक करंट इज रिलेटेड विथ ह्युमन्स ॲज वेल ॲज द अदर ॲनिमल्स विच आर प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. सो हा खूप महत्त्वाचा असा कन्सेप्ट आहे. आता हा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲक्च्युली होतो कसा हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिले आहे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये की दोन बॉटल्स दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वॉटर फिल केलेलं आहे. दोन बॉटल्स ह्या एकमेकींना एक छोट्याशा पाईपनी कनेक्ट केलेल्या आहेत. आता इथे मध्ये दिसतं आहे तुम्हाला एक क्लॅम्प, म्हणजे एक छोटासा चिमटा त्याचा प्लेस केलेला आहे. आता जेव्हा तुम्ही हा क्लॅम्प इथे प्लेस कराल सो नो वॉटर विल मूव फ्रॉम वन बॉटल टू अदर बॉटल. बट मला एक सांगा, ह्या दोन्ही बॉटलपैकी कोणत्या बॉटलमधून कोणत्या बॉटलकडे पाणी मूव होणार? द सपोज या वॉटरला आपण वॉटर नंबर ए किंवा ए असं नाव देऊ ह्या बॉटलला आणि ह्याला आपण बी म्हणू. सो इदर वॉटर विल फ्लो फ्रॉम ए टू बी बॉटल और फ्रॉम बी टू ए बॉटल. Obviously, the answer is water will flow from bottle A to bottle B. का सगळ्यांना तर हे सांगता आलं की ए पासून बी पर्यंत गेलं का बरं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? सो जर तुम्ही बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की ए बॉटलमध्ये असणारं जे वॉटर लेवल आहे ती हाय आहे आणि ती उंचावरती ठेवली आहे असं देखील तुम्ही सांगाल. सो ज्या अर्थी याच्यामध्ये वॉटर लेवल जास्त आहे ती उंचावरती ठेवलेली आहे, ह्या दोन रिझन्समुळे ह्या बॉटलमधून बी बॉटलमध्ये पाणी हे ट्रान्सफर होत राहील. कधी? जेव्हा तुम्ही हा क्लॅम्प रिमूव्ह कराल तेव्हा. आता मला सांगा, क्लॅम्प रिमूव्ह केल्यानंतर द मूवमेंट ऑफ वॉटर विल टेक प्लेस फ्रॉम ए टू बी, इथंपर्यंत झालं. कधीपर्यंत हे फ्लो ऑफ वॉटर कंटिन्यू राहील? कायम कंटिन्यू राहील का? सर्टनली नॉट. सो बघा स्टुडंट्स, जेव्हा या बॉटलमध्ये असणारी वॉटरची लेवल आणि या बॉटलमध्ये असणारी वॉटर लेवल ह्या दोन्ही इक्वल होतील तेव्हा या दोघांच्यामध्ये असणारा फ्लो ऑफ वॉटर जो आहे तो थांबणार. वॉटर विल नॉट फ्लो फ्रॉम बॉटल ए टू बॉटल बी. कधी? जेव्हा दोन्ही लेवल्स इक्वल असतील. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी which demonstrates about the flow of electric current. Students, electric current देखील या same way नं move होतो. आता बघा हां, याच्या मागचे आता आपण सायंटिफिकली याचा विचार करू. स्टुडंट्स, ए हा जो बॉटल आहे या बॉटलमध्ये मी काय सांगितलं, हाय अमाऊंट ऑफ वॉटर लेवल आहे आणि बीमध्ये वॉटर लेवल ही कमी होती इनिशियली जेव्हा आपण बघितलं. आता जेव्हा वॉटर एपासून बीकडे मूव्ह होतं याच्या मागचं रिझन आपण सांगितलं की इथे कमी आहे इथे जास्त आहे. सो जिथे वॉटर लेवल जास्त आहे त्या बॉटलला आपण असं म्हणू की इट इज हॅविंग हाय पोटेन्शियल ऑफ किंवा हाय पोटेन्शियल एनर्जी किंवा हाय पोटेन्शियल और हाय अमाऊंट ऑफ वॉटर दॅन द वॉटर बी.
म्हणजेच जेव्हा केव्हा वॉटर हाय लेवलकडून लो लेवलकडे मूव्ह करतं त्यालाच आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणू हाय पोटेन्शियल पॉईंट असणार, ज्या पॉईंटला हाय पोटेन्शियल आहे त्याच्याकडून लेस पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटकडे हे वॉटर मूव्ह झालं. तुम्ही वॉटरफॉल घ्या, धबधबे जे असतात त्याच्यामध्ये पण वरून खाली पाणी येतं ना, बरोबर की नाही. सो जिथे हायर लेवल आहे त्या हायर लेवलकडून लोअर लेवल ज्या भागात आहे तिथे नेहमी जे सबस्टन्सेस किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आता आपण जे बघतो आहे तर ती मूव्ह होते. जेव्हा विजा चमकतात ती वीज जमिनीवरती पडते तर तेव्हा देखील हीच प्रोसेस घडते. हाय पोटेन्शियल असतं ढगांच्यामध्ये आणि तिथून अर्थवरती जे पोटेन्शियलमध्ये असणारी जो डिफरन्स आहे, पोटेन्शियल म्हणजे आपण स्ट्रेंथ म्हणू किंवा त्याची कपॅसिटी म्हणू. सो या पोटेन्शियल्समध्ये म्हणजेच कपॅसिटीमध्ये असणाऱ्या डिफरन्समुळे ज्या पद्धतीनं हे वॉटर मूव्ह होतं इन द सेम वे द करंट ऑल्सो फ्लोज फ्रॉम अ रिजन ऑफ हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आपण जेव्हा म्हणतो बटन ऑन केल्यानंतर सगळ्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्याच्या मागचं रिझन देखील हेच आहे की ती इलेक्ट्रिसिटी हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटकडे जाते. तुम्ही लास्ट इयर जे ड्राय सेल वगैरे जे सेलचं कन्स्ट्रक्शन शिकलाय त्याच्यामध्ये ही पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्सची कन्सेप्ट तुम्ही शिकलाय. सो स्टुडंट्स, बिफोर स्टार्टिंग विथ दिस चॅप्टर तुम्हाला काय करायचं आहे, 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या कन्सेप्ट शिकलाय त्या थोड्याशा रिवाईज करा. तुम्हाला हा चॅप्टर समजायला खूप इझी जाणार आहे. असाच हाच पॉईंट परत तुम्हाला 10th देखील शिकायचा आहे ह्याच्याशीच रिलेटेड. सो 8th, 9th, 10th ह्याच्यामध्ये तुम्ही जे जे नॉलेज शिकलाय ते विसरून जायचं नाही आहे, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपण जो बेसिक पार्ट बघणार आहोत की फ्लो ऑफ करंट होतो कसा, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हाय पोटेन्शियल पॉझिटिव्ह एंड असतं, इट इज हॅव्हिंग हाय पोटेन्शियल, निगेटिव्ह एंड इट इज हॅव्हिंग लो पोटेन्शियल. सो करंट फ्लो होताना आपण काय शिकलो होतो, इट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, बरोबर की नाही. सो हा जो फ्लो ऑफ करंट आहे तो एक्झॅक्टली कंडक्टरमधून म्हणजेच एखाद्या मेटलमधून, आता ह्या चॅप्टरमध्ये आपण जे कन्सेप्ट यूज करणार आहोत त्यात कंडक्टर कंडक्टर असा वर्ड येईल. सो कंडक्टर म्हणजे इथं काय घ्यायचा की एनी मेटल की ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. सो या कंडक्टरमधून एक्झॅक्टली इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते, काय मेकॅनिझम आहे, त्याचे रिझन्स काय आहेत, या सगळे जे पार्ट आहेत ते आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. आत्ता आपण जस्ट ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याची रिव्हिजन केली, त्याची इंट्रोडक्शन बघितली, ओके, त्याच्याशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज आपण सगळ्या रिवाईज केल्या, ती प्रोसेस काय आहे. तुम्हाला एक्झाममध्ये ही डायग्रॅम अशी दिली जाते, 3 marks याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट विल हॅपन वेन द क्लॅम्प इज रिमूव्हड, व्हॉट यू विल डू किंवा व्हॉट यू विल ऑब्झर्व की क्लॅम्प रिमूव्ह केल्यानंतर वॉटरची मुवमेंट काय दिसते, कधीपर्यंत ते वॉटर एपासून बी बॉटलपर्यंत मूव्ह होईल, आणि समजा इन ऑर्डर टू अटेन अ स्टेबल फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम बॉटल ए टू बी व्हॉट यू विल डू, काय कराल की तुम्हाला ए पॉईंटपासून बी बॉटलपर्यंत कंटिन्युअसली वॉटर जर फ्लो होणं एक्सपेक्टेड असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. बघा मी काय सांगितलं तुम्हाला की दोन्हीची लेवल जेव्हा एकत्र सेम येईल दॅट टाइम द फ्लो विल स्टॉप. म्हणजेच इन ऑर्डर टू अटेन अ स्टेबल फ्लो फ्रॉम ए टू बी यू हॅव टू मेंटेन द डिफरन्स इन वॉटर लेवल्स इन बोथ द बॉटल्स कंटिन्युअसली. तुम्हाला ए बॉटलमध्ये जास्त पाणी असलं पाहिजे आणि बी बॉटलमध्ये जेव्हा कमी कंटिन्युअसली वॉटर असेल मग तुम्ही इकडून काढा, याच्यातून रिमूव्ह करा, काही करा, बट जेव्हा दोघांच्या मधल्या वॉटर लेवलचा डिफरन्स तुम्ही मेंटेन ठेवणार तेव्हाच हा फ्लो ऑफ वॉटर हा कंटिन्युअस राहील. दोन्ही इक्वल झाले की वॉटर फ्लो होणं स्टॉप होणार. आलं लक्षात? सो पोटेन्शियल ही कन्सेप्ट आज आपण रिवाईज केली, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेवल. जसं वॉटर लेवलमधल्या डिफरन्समुळं वॉटर मूव्ह होतो तसाच इलेक्ट्रिक लेवलमध्ये असणाऱ्या डिफरन्समुळं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ पॉईंट विच इज हॅव्हिंग हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल.
ओके. सो पोटेन्शियल डिफरन्स ही कन्सेप्ट 8th स्टँडर्डमधली व्यवस्थित रिवाइज करा. आता ह्याच्या पुढचा जो लेक्चर असणार आहे आपलं, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑफ फ्लो ऑफ करंट जे आहे ते आपण बघणार आहोत.